एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत रताळ्याची पुरणपोळी। तर इथं घेतलीत मी 3 रताळे उकडलेली, ती आपल्याला छान अशा हाताने मॅश करून घ्यायचे, त्याच्यात गुठळी राहता कामा नये। इथं मी मॅश करून घेतीये आणि इथं तुम्ही बघू शकता मी मॅश करून घेतली आहे, हाताने कुस्करून घेतली आहे। तर इथं पॅनमध्ये टाकलं 1 चमचा इतकं साजूक तूप आणि त्यामध्ये मी मॅश केलेली रताळी टाकली आहे, ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे। 1-2 मिनटं परतल्यानंतर मी त्यात टाकले बारीक चिरून घेतलेला गूळ 2 चमचे आणि 3 ते 4 चमचे पिठी साखर, ज्यात मी वेलची देखील ग्राइंड करून घेतली, दळून घेतली आहे आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पुरणाचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। तुम्ही बघू शकता इथं साखर आणि गूळ छान मेल्ट झालं आहे। तर 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया। तर 1-2 मिनटानंतर पुरण छान शिजलं आहे इथे आपलं। तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा घट्ट गोळा तयार झाला आहे आणि त्यामध्ये मी टाकते जायफळ किसून। तर इथं मी जायफळ किसलेलं आहे, त्यामध्ये गूळ आणि जायफळ खूप छान लागतं आणि इथं आपलं पुरण तयार झालं आहे। तर इथं मी प्लेटमध्ये काढून घेतेय। तर हे पुरण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच पोळी लाटायची आहे। तर इथं मी पुरण थंड करून घेतलं आहे आणि इथं घेतला आहे लिंबू एवढा कणकेचा गोळा। तर ह्या गोळ्याची आपण पारी तयार करून घेतली, ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी तयार करतो अगदी तशीच पारी मी इथे तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये भरते आहे तयार पुरण। जितकं हवं आहे तितकं आपण त्यामध्ये भरू शकतो। मस्त होते ही पुरणपोळी आणि इथं मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे आणि ही पुरणपोळी आपण तांदळाच्या पिठावर लाटून घेणार आहोत। त्याने छान अशी क्रिस्पी होते पुरणपोळी आणि इथं मी पुरणपोळी लाटून घेते। सर्व बाजूने सारखी अशी लाटून घ्यायची आहे, थोडंसं पीठ लावून मस्त अशी पुरणपोळी मी इथं लाटून घेणार आहे। तर इथं मी मस्त अशी पुरणपोळी लाटून घेतली आहे आणि पुरणही छान भरलं गेलं आहे त्यामध्ये। तर तवा देखील गरम झाला आहे। तर आता आपण इथं पुरणपोळी छान अशी भाजून घेऊया खरपूस अशी रंग येईपर्यंत। तर इथं मी एकदा पलटून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजली जाते, तर फुलते आपली छान पुरणपोळी। तर पुन्हा एकदा पलटून घेते। तर आता आपण तूप लावून छान अशी खरपूस भाजून घेऊया। तर इथं मी लावती तूप, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल लावलं तरी चालेल। तर एकदा पुन्हा पलटून घेतले आणि दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून भाजून घेऊया। तर ही पुरणपोळी लहान मुलांना नक्की खायला द्या, मुलांनी स्वीट पोटॅटो खायलाच हवे। तर त्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आली आहे। तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा, तुमच्या मुलांसाठी नक्की आवडेल, मुलांना, मुलं आवडीने खातात। तर तुम्ही पण बनवून बघा। तर इथं तयार झाली आपली पुरणपोळी, रताळ्याची पुरणपोळी। तर इथं मी तुपासोबत सर्व केली आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात।